मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुरुवातीपासूनच या कामामध्ये भ्रष्टाचार झाला होता आणि बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्याच कार्यकर्त्यांना कामं मिळाली पाहिजेत म्हणून या कामाची पहिल्यापासूनच तोडफोड केली आणि शेवट ह्याचा आपटेंच्या शिल्पकला ह्याच्यापर्यंत गेलेला आहे. खरं तर हे काम सुशोभीकरणाचं काम हे एकाच ठेकेदाराला नोंदणीकृत ठेकेदाराला त्याला इच्छित असलेल्या ठेकेदाराला मिळालं पाहिजे होतं, परंतु असं न करता आपल्या ठेकेदारांना मिळाले पाहिजे म्हणून जो 3-3.5 कामाचे 7-8 भाग करण्यात आले. आज आपण बघितलं असाल, तुम्हाला माहिती मी देतो की या कामाचे 25-25 लाखाचे मजूर संस्थेना, खरं तर मजूर संस्थेना कुठल्याही कामाचा अनुभव नसतो, अशा वेगवेगळ्या मजूर 7 संस्थेना ही कामं एकाच दिवशी देण्यात आली. म्हणजे एकाला भिंत बांधण्याचं काम, एकाला बुरुज बांधण्याचं काम, एकाला लँडस्केपिंगचं काम, आणि त्यामुळे या कामामध्ये पहिल्यापासूनच भ्रष्टाचार झाला होता. ज्याप्रमाणे ही कामं विभागून देण्यात आली त्याचप्रमाणे जयदीप आपटे म्हणून जे आहेत त्यांना कुठल्याही कामाचा अनुभव नसताना ते ठाण्यातील आहेत म्हणून सरकारच्या काही मंत्र्यांनी दबाव आणून त्यांना काम दिलं असा स्पष्ट आरोप आमचा या ठिकाणी आहे. त्यांना कुठल्याही कामाचा अनुभव नव्हता आणि पंचधातूचा म्हणून हा पुतळा उभारण्यात आला, पंचधातूचा म्हणून त्याचं एस्टिमेट करण्यात आलं, पंचधातूचा म्हणून त्याचे पैसे देण्यात आले, परंतु हा पुतळा पंचधातूचा नव्हता हे काल सिद्ध झाले. हा पुतळ्यामध्ये जास्तीत जास्त लोखंडाचा वापर केला होता आणि त्यामुळेच हा पुतळा पुतळ्याचं कालचा जो प्रकार झालाय पुतळ्याबाबत तो त्याच्यामुळे चाललाय आणि त्यामुळे पालकमंत्र्यांनी या विषयामध्ये बांधकाम मंत्री म्हणून राजीनामा दिला पाहिजे. खरं तर आज भारतीय जनता पार्टीचे काही नेते आता जबाबदारी दुसऱ्यावर ढकलताय. आपण बघितलं असाल की बांधकाम मंत्र्यांनी काल स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली. त्या तक्रारीच्या आधीच 26 तारखेला हा पुतळा पुतळ्यासंदर्भात देखभाल केली पाहिजे म्हणून नेव्हीला पत्र दिलं, ते त्याच दिवशी इन्व्हर्ट करण्यात आलं. म्हणजे खरं तर कालचं पत्र आदल्या दिवशी इन्व्हर्ट किंवा आधी 8 दिवस केलं आपण समजू शकलो असतो, परंतु पुतळ्या झाल्यानंतर आपल्याची जबाबदारी मनावर झटकायची म्हणून ते इन्व्हर्ट करण्यात आलं आणि त्यामुळे या पुतळ्याच्या दुरवस्थेबाबत बांधकाम खातंच जबाबदार आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि त्यामुळे बांधकाम मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे सुद्धा आमचं स्पष्ट म्हणणं आहे. त्याचबरोबर सातत्याने वेगवेगळ्या विषयांमध्ये आपलं ज्ञान पाजणारे राणे कंपनी या विषयापासून मात्र दूर होत आहे आणि हे जर प्रकरण दुसऱ्या कुठल्या विषय झाला असता तर त्यांनी सगळ्यांवर आरोप केले असते, देशाच्या राज्याच्या अनेक नेत्यांनी त्यांनी आरोप केले असते, परंतु आता यांची तोंड कोणी बांधली आहेत का? आता त्यांची तोंड कोणी बांधली आहे आणि म्हणून त्यांची भूमिका आता ही वेगळी झालेली आहे आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनतेला सुद्धा माहिती आहे या कामाच्या भ्रष्टाचारामध्ये कोणचा हात आहे आणि या कामाच्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कोणाच्या निवडणुकीला पैसा पोहोचलाय हे सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला माहिती आहे. नाही म्हणूनच मगाशी सांगितलं ही राणे कंपनी सगळ्यांवर आरोप करणारे आज त्यांची तोंड कुठे शिवली आहेत काय, आज त्यांची तोंड गप्प आहेत काय, आणि निश्चितपणे हे जनतेला माहिती आहे यांची तोंड कशामुळे बंद आहेत. हा सगळा भ्रष्टाचारामध्ये भाजपच जबाबदार आहे आणि त्यामुळे त्यांची तोंड बंद आहे. साहेब, तुम्ही काल सार्वजनिक बांधकाम कार्यालयाची तोडफोड केली त्यासंबंधी तुमच्यावर आणि तुमच्यासह अन्य दोघांवर मालवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. खरं तर शिवाजी महाराज ही आमची आणि महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि त्यांच्या अस्मितेशी जर कोण खेळत असेल तर असे अनेक गुन्हे आम्ही घेण्यास तयार आहोत आणि अशा गुन्ह्याला आम्ही ही खेळणार नाही. खरं तर या सगळ्या प्रकाराला भ्रष्टाचारही बांधकाम खातंच जबाबदार आहे म्हणून ते आम्ही खोडलं आणि बांधकाम खातंच या भ्रष्टाचाराला प्रमुख जबाबदार आहे. पण बांधकाम खातं तुम्ही म्हणताय जबाबदार आहे, पण बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण असं म्हणतायत की आमच्या कार्यालय आमच्या विभागाचं यासंबंधी कुठलंच हे नव्हतं, सर्व काय ते नेहमीवर ढकलतायत, त्यासंबंधी काय सांगा? खर तर बांधकाम विभागाच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुरुवातीपासूनच बांधकाम खात्याने भ्रष्टाचार केलेला आहे. 2.5-3 कोटीची कामं ही खरं तर त्या सुशोभीकरणाची एकाच ठेकेदाराला दिली पाहिजे होती. जो ठेकेदार नोंदणीकृत असला पाहिजे होता, जो ठेकेदार यामधला माहितीगार असला पाहिजे होता, परंतु ती कामं भाजपच्या बगल बच्चांना आणि रवींद्र चव्हाण बगल बच्चांना देण्यासाठी त्या कामाची विभागणी करण्यात आली.
25-25 लाखाची 7-8 कामं त्यामध्ये विभागण्यात करण्यात आली. सुशोभीकरणाची एका कामाची भिंत, दुसऱ्यामध्ये एका बुरुज, तिसऱ्या कामामध्ये दरवाजा, चौथ्या कामामध्ये लँडस्केपिंग, असा हा विभागणी करण्यात आली. त्यातनंच भ्रष्टाचार झाला आणि त्याचा शेवट आपटेपर्यंत झाला. ज्या आपट्याला कुठल्याही विषयाची माहिती नाही आणि नेव्हीलाही प्रोत्साहित केलं असणार, ज्याप्रमाणे ही कामं जशी आपल्या बगल बच्चांना मेंढी पाहिजे विभागणी केली, तसंच नेव्हीला खरं तर स्थानिक परिस्थिती नेव्हीच्या लोकांना माहिती नसेल म्हणून नेव्हीच्या लोकांना त्यांनी प्रवृत्त केलं असणार की ह्याच कागला हे द्या. आणि त्यानंतर मात्र आवडत असाल की बांधकाम विभागाने आपण स्वतःहून अनेकदा पालकमंत्र्यांनी बांधकाम मंत्र्यांनी स्वतः अनेकदा आपला स्वतःचा सत्कार करून घेतलाय की हे काम चांगलं केलंय म्हणून, आणि आता मात्र ते त्यातनं पळ काढतायत हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि जनतेला ते माहिती आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काल भेट दिली आणि त्यानंतर त्यांनी एक पत्र दाखवलं. त्या पत्रात असा उल्लेख केलेला आहे की 20 ऑगस्टला आम्ही नेव्हीला पत्र दिलं होतं आणि त्यामध्ये असा उल्लेख आहे की त्या गन्स धरते. मग याबाबत जर आपल्याला माहिती होतं, महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात असं काही घडणार असेल असं माहित असून सुद्धा दुर्लक्ष केलं असं वाटतं का? खरं तर या कामामध्ये पहिल्यापासूनच भ्रष्टाचार झाला, त्यामुळे त्यांना तो माहिती होता हे कधी ना कधी होणार आहे. फक्त हे होणार आहे हे त्यांना माहिती असून त्यांनी ते लपवलंय, हा खरं तर महाराष्ट्राचा अपमान आहे. तुमची भूमिका नंतर काय राहील? आमची आता भूमिका, उद्या आमचा मोर्चा आहे, संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्त या मोर्चामध्ये सहभागी होतील. वेगवेगळे आमच्या महाविकास आघाडीचे आणि शिवप्रेमींचे नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जोपर्यंत बांधकाम मंत्री आणि या भ्रष्टाचाराला पाठीशी करणारे जोपर्यंत आदिराबाद आहे तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवणार आहोत. सतेज पाटील हे आज सकाळी पाहणे करण्यासाठी आले होते आणि त्या दरम्यान आमच्या नितीशांनी म्हटलंय की विजयगडावर जे अतिक्रमण आहे त्याला कोणी हटवलं येत नाही आणि इथे येऊन राजकारण करत असं म्हणतात. नाही, हाच विषय आहे की आपल्या बुडाखाली काय झालं हे त्यांनी बघितलं पाहिजे. आज महाराष्ट्राची अस्मिता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये ते नेतृत्व करतात अशा जिल्ह्यामध्ये आज स्मारकाची अवस्था अशी झाली आहे आणि ते दुसरा आरोप करतायत. आणि त्यामुळे इथे काय झालं त्याच्याबद्दल तुम्ही बोला, इथे काय त्याबद्दल ते बोलणार नाहीत कारण हे सगळे भ्रष्टाचार करणारे त्यांचेच बदल लक्ष आहे. उद्या मालवणबद्दलची हा कशी माहिती समोर येते काय नक्की आहे? नाही, आता आम्ही उद्या मोर्चा काढण्याचं निश्चित केलेलं आहे. पोलिसांना आम्ही तशी हे दिलेली आहे, पोलिसांनी परवानगी पण दिलेली आहे. बंद हा शिवप्रेमी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे, त्या संदर्भात उद्या बँकेत समजेल. अशी 45 किलोमीटर वेगाने वारे वाहिल्यामुळे पुतळा पडल्याचा दावा केला जातो. मात्र मिळालेल्या माहितीनुसार काल मालवणात ताशी 26 किलोमीटर वेगाचे वारे होते. जर 45 किलोमीटर वेगाने जर वारे वाहिले तर मालवणात इतर ठिकाणी नुकसान का झाला नाही असा प्रश्न निर्माण होतो. खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठेकेदार आणि भ्रष्टाचार याशिवाय कुठल्या गोष्टी माहिती नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तोक्ती वादळ, भयान वादळ यामध्ये 90 किलोमीटर ताशी वेगापेक्षा वारे वाहिले होते ही वस्तुस्थिती आहे. आणि आता तर मात्र 26 किलोमीटर हे स्वाभाविकपणे किल्ल्यावर जेव्हा वादळी सुद्र मोसम असतो तेव्हा सरासरी 30 किलोमीटर 40 किलोमीटरचे वारे वाहतच असतात आणि यामध्ये आपल्या भ्रष्टाचाराला कुठेतरी लपवण्यासाठी हे असे काहीतरी लोकांना माहिती नसलेले विषय ते सांगत आहेत आणि लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवत आहेत. निवडणुकीत महाराष्ट्राची अंडी आम्हीच पडू असं फडणवीस म्हणतात. जे राम आणि कृष्णाला मानतात तेच अंडी पडू शकतात असं फडणवीस म्हणाले. जे छत्रपतींच्या स्मारकामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करतात, जे छत्रपतींचं स्मारक अरबी समुद्रामध्ये होणार म्हणून 10 वर्ष सांगताय, जे छत्रपतींना फसवत आहेत त्यांना महाराष्ट्रातील जनता त्यांची हंडी पडल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री काय राज्यातील सर्व शाळेत जाऊन पहारा देणार का? अत्याचाराच्या घटनावरून विरोधकांच्या सततच्या टीकेनंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. खरं तर संजय गायकवाड हे खोक्यांमुळे, गुजरातवरून आणि सुरतवरून आलेल्या खोक्यांमुळे उन्मत्त झालेले आहेत. यांना महाराष्ट्राच्या जनतेबद्दल, महाराष्ट्राच्या आमच्या चिमुकल्या बहिणींबद्दल, मुलींबद्दल यांना काहीही हे नाही. पैशापुढे मस्तावलेले आहेत आणि म्हणून यांच्या अशा भावना होत आहेत. येणाऱ्या काळामध्ये त्यांची मस्ती ही महाराष्ट्रातील जनता त्यांना दाखवून देईल. महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींच्या वतीने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने उद्या आणि महाविकास आघाडीचे सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आणि जनतेच्या वतीने
उद्या मालवणमध्ये तहसीलदार ऑफिसला आम्ही या दोषींवर कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही मोर्चा काढणार आहोत. या मोर्चामध्ये माजी खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते भास्करराव जाधव आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली उद्या मालवणला ठीक 10:30 भरड नाक्या येथून हा मोर्चा निघणार आहे आणि त्यातनं आम्ही सरकारच्या मधील मंत्र्यांचा आम्ही राजीनामा मागणार आहोत. त्याचबरोबर दीपक केसरकरने जे आजचं स्टेटमेंट दिलंय ते अत्यंत अशोभनीय आहे, त्यामुळे या दीपक केसरकरांच्या वर सुद्धा कारवाई होईल अशी सुद्धा आमची मागणी आहे.